नमस्कार। आज आपण या डिझास्टर मॅनेजमेंटच्या पार्ट टूमध्ये आपण या 10व्या प्रकरणाचं सेकंड पार्ट बघणार आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण डिझास्टर म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ डिझास्टर हे आपण बघितले, तर यामध्ये आपण इफेक्ट्स ऑफ डिझास्टर आपण बघणार आहे। तर डिझास्टर ज्यावेळेस एखादी आपत्ती येते त्यावेळेस त्याचे काय परिणाम होतात ते आपण यामध्ये सविस्तर बघू। तर बघा, वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट्स ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्वेश्चन्स। तर काही वरती काही क्वेश्चन्स आहे, तर ते क्वेश्चन्स बघू आपण अगोदर। तर बघा, काही प्रश्न विचारलेत। पहिला प्रश्न आहे, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ फ्लड। फ्लड म्हणजे काय? पूर येणे, नदीला पूर आल्यानंतर त्याचे कोणते डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स, ज्याने आपलं नुकसान होतं असे परिणाम होतात। दुसरं, विच आर द इफेक्ट्स ऑफ ड्राय फॅमाईन। फॅमाईन म्हणजे दुष्काळ। ज्यावेळेस दुष्काळ पडतो, सुका दुष्काळ, ज्यावेळेस पाऊस पडत नाही त्यावेळेस त्याला ड्राय फॅमाईन म्हणतो, तर त्याचे इफेक्ट्स ते सांगायचे। तर तिसरं, विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक। भूकंप झाल्यानंतर काय डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स होतात। आणि चौथा प्रश्न विचारला, व्हॉट इज फॉरेस्ट फायर। फॉरेस्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला जंगल, आणि फायर म्हणजे काय? त्याला लागलेली आग, जंगलला लागलेली आग। आणि व्हॉट इज द इफेक्ट्स ऑफ ऑन इन एन्व्हायरमेंट, आणि त्याचा या पर्यावरणावरती कोणता इफेक्ट होतो, असे प्रश्न विचारले। तर ज्यावेळेस पूर येतात त्यावेळेस काय होतं, बरीचशी जमिनीची धूप होते, माती वाहून जाते, परत साथीचे रोग निर्माण होतात, कारण की पाण्यामुळे काय होतात, बरेचसे जे पॅथोजन्स ते तयार होतात। दुसरं, ड्राय फॅमाईनमुळं तो सुखा दुष्काळ, बरेचसे पिकाचं उत्पन्न कमी होतं, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होतात। तिसरं, अर्थक्वेक, घरं वगैरे पडतात, हे आपल्याला माहिती आहे। आणि चौथं जो आहे, व्हॉट इज फॉरेस्ट फायर। फॉरेस्ट फायर म्हणजे जंगलाला वनवा त्याला म्हणतात आपण। आणि व्हॉट इज इट्स इफेक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट, तर काय होतं, झाडं आणि बरेचशी सजीवे यांची काय होती, हानी होती। तर इत्यादी त्या प्रश्नांची उत्तर आहे। तर यावरून आता आपल्याला हे सर्व काय आहे, इट इज अ इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर्स। तर आता अबोव मेन्शन क्वेश्चन्स, कॉलॅप्सिंग ऑफ द ब्रिजेस। आता कॉलॅप्सिंग ब्रिज, ब्रिज म्हणजे काय, पूल जे ते बांधलेले ते काय होतात, कॉलॅप्स होतात, खाली पडतात। फ्लडिंग ऑफ कोस्टल व्हिलेजेस, जे नदी किनारीची जी गावं आहे, कोस्टल गावं, कोस्टल व्हिलेजेस, तर यामध्ये काय होतं, पाणी शिरतं आणि तिथलं नुकसान होतं। शॉर्टेज ऑफ फूड आर सम ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ फ्लड्स, आणि अन्नधान्याचा काय होतो, तुटवडा निर्माण होतो, कारण की नुकसान होतं भरपूर। कॉलॅप्सिंग ऑफ द हाऊसेस, घरं पडतात। डेव्हलपिंग क्रॅक्स इन लँड आर सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक, आणि भूकंपामुळे काय होतं, जमिनीला तडे जातात। डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट ऑल्सो आर वेजली इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट। आणि फॉरेस्ट फायरमुळे काय होतं, तर ॲडवर्सली जो इफेक्ट आहे तो काय होतो, या एन्व्हायरमेंटवर तो पडत असतो। हयर, व्हॉट इज द एक्झॅक्ट नेचर ऑफ दिस डिझास्टर, वेदर देअर आर एनी चेंज इन नेचर बिफोर द ऑकरन्स ऑफ द डिझास्टर। मग नंतर एक प्रश्न विचारला आहे, डिझास्टर ज्यावेळेस होतं, होण्यापूर्वी काही आपल्याला वातावरणामध्ये काही बदल झालेले बघायला मिळतात का? तर फॉर हाऊ लाँग इफेक्ट्स ऑकर आफ्टर द ऑकरन्स ऑफ द डिझास्टर, आणि ते इफेक्ट्स किती काळ राहतात, तर हाऊ आणि कसे। इट नीड्स बी थिंक ओव्हर ऑल दीज आस्पेक्ट्स, दीज हेल्प अस टू अंडरस्टँड द नेचर अँड ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर्स। तर यावरून आपल्याला काय, या डिझास्टरचं नेचर, स्वरूप आणि त्याची ग्रॅव्हिटी आपल्याला समजेल। तर डिझास्टर डेफिनेटली अफेक्ट ऑन इकॉनॉमी ऑफ द नेशन्स, आणि डिझास्टरमुळे काय होतं, आपली जी देशाची जी इकॉनॉमी यावरती त्याचा काय होतो, परिणाम होतो, आपली इकॉनॉमी खाली येते। दॅट इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू द डिझास्टर अँड इकॉनॉमी, आणि मग यामुळंच काय होतं आहे, तर इकॉनॉमी आणि डिझास्टर एकमेकांचं काय तिथं काहीतरी रिलेशन। दॅट इज इफ एनी पार्ट इज डिस्ट्रॉय, तर एखादा भाग जर नष्ट झाला, देर आर लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन इकॉनॉमी, आणि त्याच्यावर काय होतं आहे, तर आपल्या इकॉनॉमीवर जे आर्थिक जे गणित आहे आपलं ते काय होतं, कोलमडतं, त्यावरती लॉंग असा परिणाम होत असतो। ड्यू टू हिज एक्सपेन्सेस ऑन इट्स रिकन्स्ट्रक्शन, काय होतं, मग हे जे पडलेले जे सर्व जे नुकसान झालं आहे याला रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर त्यासाठी भरपूर असं काय लागतं, इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्याला पैसा लागतो।
An effect of disaster on a social leadership is that if local leadership is not strong enough, citizen becomes confused. आणि मग त्यावेळेस काय होतात, लोकही कन्फ्यूज होतात. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, एक व्यवस्थित अशी लीडरशिप आपल्याला लागते, ती स्ट्रॉंग लागते. इट अफेक्ट्स देअर पार्टिसिपेशन इन रिच इन रेस्क्यू अँड रिहॅबिटेशन ॲक्टिव्हिटी. आणि मग काय होतं, तर त्यामध्ये रिहॅबिटेशन ॲक्टिव्हिटी जे आहे आणि रेस्क्यूमध्ये आपल्याला त्यामध्ये पार्टिसिपेशन करावं लागतं, भाग घ्यावा लागतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स आर आज ड्युरिंग दिस डिझास्टर. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम पण काय होतात, तिथं क्रिएट होतात, नोकऱ्या वगैरे काय मिळत नाही. इफ लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय डिझास्टर, रिलेटेड डिपार्टमेंट्स कॅनॉट आन्सर द प्रॉब्लेम्स ऑफ डिझास्टर इफिशियंटली. आणि मग जे शासनाचे जे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस एक नैसर्गिक आपत्तीचा एक विभाग असतो बघा, आणि ते व्यवस्थित असं उत्तर आपल्याला देऊ शकत नाही डिझास्टर इफिशियंटली. ऑल दी कन्सर्न डिपार्टमेंट्स आर अफेक्टेड बाय डिझास्टर अँड देअर बाय एंटायर सिस्टीम कोलॅप्स. आणि मग आपलं शासनच काय होतं, कोलॅप्स होतं त्यावेळेस. थोडक्यात काय होतं, कोलॅप्स म्हणण्यापेक्षा शासनाची जी आर्थिक जी स्थिती ती काय होती, कमकुवत होती. आणि कमकुवत झाल्यानंतर ऑटोमॅटिक काय होते, आपली इकॉनॉमी ही ती कमी होते, कोलॅप्स होते. तर कम्प्लीट दी चार्ट्स नंतरचा पुढचा जो टॉपिक आहे हा सांगितलं, कम्प्लीट दी चार्ट्स. डिफरंट प्रॉब्लेम्स ऑकर्स विथ डिझास्टर्स इन कॉन्सेप्ट मॅप डिफरन्स इफेक्ट्स आर मेन्शन रीड इट फील द ब्लॅक्स. आणि काय करायचे, पुढं काही ज्या रिकाम्या जागा सोडल्या त्या आपल्याला काय करायच्या, त्या भरायच्यात. पेन्सिलच्या साहाय्याने आपण भरल्या तरी चालतील. आता डिझास्टर सांगितलं, आता हे चार्ट्स बघू आपण. लेट्स थिंक, विचार करा. वॅट विल बी द इफेक्ट ऑफ युअर सेल्फ अँड सराउंडिंग, तुमच्यावर आणि तुमच्या सभोवताली काय परिणाम होईल जर इफ एन ॲक्सिडंट लाईक डिझास्टर ऑकरिंग ड्युरिंग स्पोर्ट ऑन ए प्लेग्राउंड ऑर इन ए स्कूल. एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या प्लेग्राउंड खेळाचं ग्राउंड इथं जर ॲक्सिडंट झाला तर तुमच्यावर आणि तुमच्या सभोवताली काय परिणाम होईल, तर इथं सांगितलं बरेचसं. तर पार्शियल कम्प्लीट कॉलॅप्सिंग ऑफ बिल्डिंग्स, बिल्डिंग काय होईल, कॉलॅप्स होईल. ड्राइंड आउट वॉटर सोर्सेस, पाण्याचे सोर्सेस काय होतात, कमी होतात. कॉन्टॅमिनेशन ऑफ वॉटर, पाणी काय होतं, घाण होतं. स्टिंकली पोल्युशन ऑफ एनवायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्पस ऑफ ह्युमन्स अँड ॲनिमल्स. आणि ज्यावेळेस हे एखादी फ्लड्स वगैरे येतं, पूर आलं, त्यावेळेस काय होतं, जनावरे मरतात, माणसं मरतात. आणि त्यावेळेस काय होतं, त्यांचं ज्यावेळेस डिकम्पोजिंग होतं त्यावेळेस काय होतो, घाणेडा असा वास येतो. आणि मग त्यामुळं काय होतं, पोल्युशन होतं. हे झालं पहिलं. आता दुसरं, यामध्ये स्ट्रेस ऑन वर्कर्स, कामगारावर काय होतो, ताण येतो. कॉलॅप्सिंग ऑफ दी ट्रान्सपोर्ट सिस्टीम, आपली जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ही काय होते, पूर्णतः ती कॉलॅप्स होते. शॉर्टेज ऑफ दी फॅसिलिटीज, आणि वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज आहे याचं काय निर्माण होतो, तुटवडा निर्माण होत असतो. अजून आता हे झालं कशाचं, एन्व्हायरमेंटल, आणि हे जे बघितलं ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आता सोशल, सामाजिक काय परिणाम होतील, तर समाजावर काय सांगता येईल आपल्याला, समाजाची जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे ही काय होते, वीक होते. आणि एखादा आजार वगैरे काय होऊ शकतो, तो त्यामुळे पसरू शकतो. नंतर आता पॉलिटिकल, राजकीयदृष्ट्या काय होऊ शकतो, तर आपण बघितलं आहे बघा, आज एक नॅचरल डिझास्टर आपल्यावर आलं आहे, कोणतं, तर कोरोना संदर्भात. तर यामध्ये पॉलिटिकलमध्ये काय परिणाम होत आहे बघा, विरोधी पक्षनेते हे सरकारवर काय करतात, ते काहीतरी आरोप प्रत्यारोप त्यामध्ये चालत आहेत. आणि जे शासन आहे, थोडक्यात जे सध्याला सत्ताधारी जो पक्ष आहे, तो त्यांची स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि यामध्ये काय होतं आहे, सामान्य जनता ही काय होते, ही भरडली जाते. अशा पद्धतीने आपण यामध्ये मेन्शन करू शकतो. आता शेवटी इकॉनॉमिक, आता आर्थिक स्थिती तर सांगितलं आहे. सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ दी फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर्स, डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. तर आपली जी प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काय होते, ती डिक्रीज होते, आपली उत्पादकता कमी होते. आणि मेडिकलमध्ये इंजुरीज होतात, इमोशनल्स, मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण होतो, इन्क्रीज इन एपिडेमिक, साथीचे आजार पसरतात आणि डेथ ऑफ व्हिक्टिम. आणि त्यामुळे काय होतात, बरेचसे लोक हे दगावू शकतात किंवा प्राणी हे दगावू शकतात. त्यानंतर शेवटी एक प्रश्न विचारला आहे, यूज युअर ब्रेन. डिपेंडिंग अपॉन अबव्ह इन्फॉर्मेशन एक्सप्लेन द व्हेरियस इफेक्ट्स
ऑफ द डिझास्टर ऑफ रेल्वे ॲक्सिडेंट्स. रेल्वे ॲक्सिडेंट, रेल्वेचं जर ॲक्सिडेंट झालं असेल तर त्याचे वेगवेगळे परिणाम काय करायचे आपल्याला विचार करायचे. तर काय होईल, बरेचसे रेल्वेचं तर नुकसान होतं परंतु बरेचसे जे प्रवासी असतात ते पण त्यामध्ये काय होतात, मृत्युमुखी पडतात. आणि जी रोड पण जो आहे रेल्वे जे काय होतात त्या स्टॉप होतात आणि मग जाणे येण्याचा प्रॉब्लेम तिथं क्रिएट होतो आणि प्रवाशांचे त्यामध्ये हाल होतात, ते रेल्वे ट्रॅक बंद पडल्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण तो हा टॉपिक आज इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर हा आपण यामध्ये कवर केला आहे. तरी आपण सर्व इफेक्ट्स बघितलेत. आता आपल्याला जवळजवळ पुढचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट यामध्ये तो बघू. धन्यवाद.